जय शिवराय, अस्सलाम वालेकुम मित्रांनो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सदैव बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय व्यासपीठ आणि माझे बंधू भगिनींनो, आज बहुजन अल्पसंख्याक महा आक्रोश सभा या ठिकाणी आपल्या गावामध्ये आयोजित केलेली आहे। त्याच्या मागचं जे कारण आहे, नगर जिल्ह्यातील जे वातावरण जातीयवादी केलेलं आहे आणि अल्पसंख्याक ख्रिश्चन मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार होत आहे, त्याचा निषेध म्हणून आणि पुढील राजकीय वाटचाल कशी करावी या निमित्ताने ही सभा आयोजित केलेली आहे। मित्रांनो, भारतीय जनता पार्टी, आरएसएस आणि बजरंग दलच्या माध्यमातून नगर जिल्हाच नाही तर पूर्ण देशाचे वातावरण या ठिकाणी बिघडवण्याचा जो पळा चालू आहे, जातीयवादी वातावरण करायचं आणि त्याचा राजकीय फायदा कसा घ्यायचा हे त्यांचं जे गणित ठरलेलं आहे, त्याच्या विरोधात आज कोणताच राजकीय पक्ष भूमिका घेत नाही। म्हणून सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज अतिशय प्रामाणिक आणि स्पष्ट भूमिका आपले नेते घेत आहे आणि त्याच्या माध्यमातून या सभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आज हे भव्य मोर्चे काढून विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा जो प्रयत्न चालू आहे, त्याच्या विरोधात आज प्रत्युत्तर म्हणून ही सुरुवात आहे। मला वाटतं लावणी तो झाकी है, अभी हा तालुका बाकी है, लवकरच प्रत्येक तालुक्यात अशा सभा घेऊन यांना प्रत्युत्तर देण्यात येईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। मणिपूरमध्ये ख्रिश्चन आदिवासी वाद लावून त्या ठिकाणी राजकीय बोळी बांधण्याचा यांनी प्रयत्न केला, त्याचप्रमाणे हरिगाव या ठिकाणी आता आपल्या एका दलित बांधावर त्यांनी उलट टांगून त्याला थूक चाटायला लावलं, म्हणजे हे जातीचा गर्व पाळून सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा आणि इलेक्शन आले का आम्ही अमुक आहे, आम्ही तमुक आहे आणि संघटन करायचं हे आपण आता ओळखून घेतलं पाहिजे। या ठिकाणी अकोला या ठिकाणी एका अशरफ शेख नावाच्या मुलाची हत्या करण्यात आली, या ठिकाणी यांनी अशरफ शेख या ठिकाणी हत्या करण्यात आली, त्या ठिकाणी बजरंग दलच्या आणि आरएसएसच्या लोकांनी प्रशुब्ध भाषण केली, जातीयवादी भाषण केली आणि कायदा हातात घ्या अशी त्यांनी जाहीर आवाहन केलं। त्या लोकांवर आतापर्यंत प्रशासनाने कोणतेच गुन्हे दाखल केले नाही आणि त्याचाच एक प्रकार म्हणून त्या ठिकाणी अशरफच्या एका 17 वर्षाच्या मुलाने 18 वर्षाच्या मुलाचा मर्डर केला आणि त्या मर्डरचा सुद्धा तपास आतापर्यंत या ठिकाणी योग्य पद्धतीने केलेला नाही हे मी या ठिकाणी साहेबांना सांगू इच्छितो। त्याचप्रमाणे संगमनेरमध्ये सुद्धा प्रस्थापित राज्यकर्ते तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते काँग्रेसचे भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर सुजितजी तांबे आणि त्यांचा मुलगा सतीश तांबे यांनी नगरपालिकेला निवडणुकीच्या आधी आश्वासन केलेलं होतं की एसटीपी जोरवा नाका म्हणून एक जागा आहे तो मुस्लिम भवन एरिया आहे, त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही या ठिकाणी निवडणूक निवडून आल्यानंतर मोठं मॉल बांधू, स्टेडियम बांधू, गाळे बांधू आणि गोरगरिबांचं या ठिकाणी धंदा पाणीची व्यवस्था करू, लायब्ररी बांधू, मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू, परंतु तसं न करता त्यांनी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी एसटीपी प्लांट बसवण्याचं आयोजन केलं। त्या एसटीपी प्लांटचं बजेट होतं 100 कोटी रुपये, परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस स्थानिक लोकांनी त्याचा अभ्यास केला, माहिती घेतली, त्यावेळेस त्यांना कळालं की असा कोणताच प्लांट लोकवस्तीमध्ये आपण बांधू शकत नाही, कारण याचे परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील, म्हणून त्या ठिकाणी त्या मुस्लिम समाजाने त्याचा विरोध केला। त्याच आमदाराचे कार्यकर्ते आहेत बाळासाहेब थोरातांचे, डॉक्टर तांबेचे, त्यांना निवेदन दिले, प्रशासनाला निवेदन दिले, परंतु त्यांनी कोणतीच कारवाई त्याच्या विरोधात केली नाही। त्याच्यानंतर त्या लोकांनी 51 दिवस साखळी उपोषण केलं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन तरी त्यांनी दखल घेतली नाही, म्हणून संगमनेर ते मुंबई जाण्याचा त्यांनी निर्धार केला, विधानभवनावर मोर्चा घेऊन जाण्याचा निर्धार केला आणि त्याचा राग मनात धरून त्यांना तो एसटीपी प्लांट रद्द करावा लागला। आता त्यांनी ते लेखी आश्वासन दिलं, परंतु त्याचा राग मनात होता, या लोकांनी एवढं मोठं आंदोलन आपल्या विरोधात केलं, भविष्य त्यांचा एलआयची जागा दाखवून द्यायची म्हणून जोरा नागापुरचं ते किरकोळ दंगल झाली, एक किरकोळ भांडण झालं, पण त्याला दंगलीचं स्वरूप देऊन त्या ठिकाणी टपरेदारकांना रातोरात त्यांचं सगळं उद्ध्वस्त केलं, सगळ्या टपऱ्या काढून टाकल्या आणि त्या ठिकाणी त्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून जे त्या गुन्ह्यामध्ये सामील नव्हते ते दुकानदार होते, रोजीरोटी कमावणारे होते, पोट भरणारे होते, त्या लोकांना त्यांनी लगेच त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांना त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये घातलं। त्याचप्रमाणे कपलगावमध्ये एक लग्नाचं जोडपं होतं, ते दोघांचं हिंदू मुस्लिम असतील, त्यांचं प्रेम होतं, लग्न होतं, पण काही दिवसांनी त्या ठिकाणी त्यांनी ते आपसात काही मतभेद झाले असतील तर त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी त्या मुलीला फिर्यादी बनवून बळजबरीने तिला लालच देऊन त्या मुलावर ललव जिहादच्या नावावर खोटा गुन्हा दाखल करण्यात लावला। या ठिकाणी अशा प्रकारची या ठिकाणी अभिजंगल आरएसएसवाले कोणाचा व्यक्तिगत वाद असेल, नवरा बायकोचा वाद असेल, ठीक आहे, असतील, देशाने लोकशाही स्वीकारलेली आहे, आपण कोणत्या धर्माशी लग्न करावं किंवा नाही करावं ज्याचा ज्याचा व्यक्तिगत अधिकार आहे, आपल्याला आपल्या धर्माचा प्रचार करावा प्रसार करावा हा सुद्धा आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे, परंतु मणिवादी लोकांना लोकांना सगळ्यांना गुलाम बनवायचं आहे, त्यांना हे मान्य नाही, त्यांना संविधान मान्य नाही, एकीकडे त्यांना संविधान मान्य नाही आणि त्यांच्या धर्मामध्ये त्यांना जी व्यवस्था दिलेली आहे ती सुद्धा त्यांच्या प्रगतीसाठी योग्य नाही, एकीकडे दुसरीकडे मुस्लिम समाज संविधानाला मानतो आणि कुराणला मानतो, म्हणून त्यांच्याकडे जीवन जगण्याची एक पद्धती आहे, चांगल्या पद्धतीने नाही, त्यांच्याकडे सत्ता नाही, शिक्षण नाही, रोजगाराचे मोठे उपलब्ध नाही,
त्यांच्याकडे सत्ता नाही, आमदार खासदार नाही, तरी मुस्लिम समाज अतिशय शांतपणे थोड्या पैशात आपली उपजीविका अतिशय चांगल्या पद्धतीने जगतो. कारण की त्यांचा याच्या मागे कुलांचा खूप मोठा हात आहे, कुलांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शक तत्व आहेत, परंतु या लोकांना ते मान्य नाही. मित्रांनो, राहुरी इथे सुद्धा धर्मपरिवर्तनाच्या नावावर गुन्हा दाखल करण्यात आला. असे विविध मुद्दे या ठिकाणी, वेळ कमी आहे मित्रांनो, यासाठी मी एकच सांगेन, या सर्व समाजाचं समाधान फक्त एकच आहे का आपण जे पारंपरिक राजकारण करतो, आपला बाप एखाद्या आमदार खासदाराचा गुलाम होता म्हणून आपण त्याची गुलामी स्वीकारायची. परमानंट आमदार ही या देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे. येणाऱ्या काळात आपण सर्वांनी परिवर्तन जाती राजकारण करावा, पारंपरिक राजकारण सोडावा आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत पाठवावं. मी आपल्याला विनंती करतो. जय भीम, जय शिवाय, अस्सलाम वालेकुम, अल्लाहू अकबर.